तर मित्रांनो, आपल्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओंच्या नोटिफिकेशनसाठी ती बाजूची घंटा नक्की दाबा. सुवर्ण गडाच्या संरक्षणासाठी बांधलेल्या दुर्गद्रयींमधला हा एक किल्ला. इतर दोन कनकदुर्ग आणि फत्तेगड यांपेक्षा विस्ताराने बराच मोठा आणि सद्यस्थितीत चांगल्या अवस्थेत उभा असलेला हा गोवा किल्ला. हरणेला जाताना रस्त्यात लागणाऱ्या प्रवेशद्वाराने आपण किल्ल्यात पोहोचतो. तर मित्रांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या आधी आपण बघितला तो कनकदुर्ग, फत्तेदुर्ग सध्या अस्तित्वात नाही आणि त्या त्रिकुटातला तिसरा किल्ला म्हणजे हा गोवा फोर्ट. हा दोन्ही किल्ल्यांच्या प्रमाणात बराच मोठा आहे, याचा विस्तार बराच मोठा आहे. खरं तर हा गडाचा दुसरा दरवाजा आहे, जो मुख्य दरवाजा आहे तो समुद्राच्या साईडने समुद्राच्या टोकाने उघडतो, पण तो सध्या चिरांनी बंद केलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला ह्या दरवाजानेच आत यावं लागतं आहे. ह्या दरवाजाचे सुद्धा बघा, तर बऱ्यापैकी अजून अस्तित्व टिकवून आहे. इथे बाजूला बांधणीवरून पूर्ण प्रवेशद्वार असावं आणि पण ते आता सध्या परिस्थितीत भग्न अवस्थेत आपल्याला दिसतंय. गडाच्या तटबंद्या अजूनही चांगल्या सुस्थितीत आहे. इथे तुम्ही बघाल एक विहीर आपल्याला दिसते, पण ती नव्याने बांधून काढलेली विहीर दिसते. ह्या बाजूला गडाच्या तटबंदीवर जाण्यासाठी आपल्याला सुबक अशा जिने दिसत आहेत. तर आपण तटबंदीवर जाऊन बघूया की नक्की तटबंदीची अवस्था सध्यास्थितीत काय. तर तटबंदीवर जाणारा हा जिना आणि आपण तटबंदीवर जाऊन बघूया. तर तुम्ही माझ्या मागे जो हा बघताय तो आहे गडाचा मुख्य दरवाजा. जसं मी सांगितलं आहे आधी, सध्या तो चिरांनी बंद केलेला आहे. हा जो दरवाजा होता तो समुद्राच्या साईडने उघडतो. नक्षीदार असं नक्षीदार अशी जी गडाची दरवाजाची कमान आहे ते आपल्याला बघतो दिसते. खाली एक छोटेखानी मंदिरसुद्धा आपल्याला दिसतं. तुम्ही मागे बघताय गडावर एक सास तलाव आपल्याला दिसतंय. आजच्या या फेब्रुवारीच्या महिन्यात सुद्धा चांगल्या प्रकारे आणि स्वच्छ पाणी आपल्याला इथे दिसतंय. इकडे ह्या गडावरती नव्याने बांधकाम झाल्याच्या खुणा आल्या होत्या. जसं हे तुम्ही बघताय हे जे बांधकाम आहे त्याच्यावर टाईल्स आणि विटांचं आवरण आपल्याला दिसतंय. जे विटांनी बांधलेलं हे सगळं बांधकाम आहे. तुम्ही बघताय आपण जो डोंगरावर गडावरचा जो उंचवट्याचा भाग होता जिथे बाले किल्ला आहे तिकडे आपण आलो आहे. इथे एक मागे पुरातन वास्तू दिसते आणि गडाची तटबंदी आजही सुस्थितीत आहे. कनकदुर्ग आणि फत्तेदुर्गाच्या प्रमाणात हा किल्ला बऱ्यापैकी शाबूत आहे. मित्रांनो, इकडे ह्या किल्ल्यावर जो येण्याचा टाईम आहे ना तो खूप खरंच मस्त आहे. कारण तुम्ही माझ्या मागे बघाल तो सूर्यास्त होताना आपल्याला दिसतोय आणि ह्याच किल्ल्यावरती आज सूर्यास्त बघायचा आपला बेत आहे. सूर्यास्ताला अजून तरी एक साधारण 15-20 मिनटं बाकी आहेत. तोपर्यंत आपण
गड फिरून घेऊ आणि थोडेफार गडाचे ड्रोन शॉट बघू. सायंकाळच्या वेळेस सुवर्णदुर्गाच्या साक्षीने सूर्यास्त पाहणे म्हणजे एक पर्वणीच. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला माझ्यापर्यंत नक्की कळवा. जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.